नमस्कार मित्रांनो, शिवाजी भोसले एज्युअल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट एक्सेस ट्युटोरियल सिरीजमध्ये आज आपण MS Excel मध्ये डाटा एंट्री फॉर्म कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट एक्सेलची एक फाईल मी ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये वरच्या बाजूला हेडिंग दिलेले आहे, आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म भरत असताना प्रत्येक सेलमध्ये क्लिक करून माहिती भरण्याऐवजी आपण फॉर्मचा वापर करून, डाटा एंट्री फॉर्मचा वापर करून माहिती कशी भरायची हे आज आपल्याला शिकायचं आहे. त्यासाठी काही सेटिंग करून घ्यावी लागेल. तिथे वरती मेनूबारवरती फाईलवर क्लिक करा, त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर डाव्या बाजूला क्विक ॲक्सेस टूलबार याच्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी चूज कमांड फ्रॉम त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये कमांड्स नॉट इन द रिवन हे सिलेक्ट करा आणि हा बार खाली क्रॉसवर येऊन फॉर्मवर आपल्याला येतो. त्या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट होतो. आता हा पुढे ॲड करायचा. बघा, क्विक ॲक्सेस टूलबारमधील रिबनमध्ये हा फॉर्म आता ॲड झालेला. ओके करा. बघा, या ठिकाणी हा फॉर्म आलेला आहे. आता काय करायचं आहे तर हे जी हेडिंग आहे ते पूर्ण सिलेक्ट करा आणि फॉर्मवरती क्लिक करा. एक मेसेज येईल तो ओके करा. त्यानंतर आपल्याला माहिती भरण्यासाठी एक डाटा एंट्री फॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामध्ये माहिती भरू आपण सिरियल नंबर. पुढच्या रकान्यात जाण्यासाठी टॅब कीचा वापर करा किंवा क्लिक करा. नाव लिहायचं, नेम ऑफ द स्टुडंट, पुढचा स्टँडर्ड फोर GRN म्हणजे जनरल रजिस्टर नंबर त्याचा आहे 1433. त्यांची बर्थ डेट आहे 11/6/2009. मदर्स नेम त्यानंतर डेट ऑफ एंट्री आणि शाळेत प्रवेश तारीख 15/6/2015 आणि कॉन्टॅक्ट नंबर. आपण कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकतो. बघा, हा नंबर मी लिहिलेला आहे आणि या ठिकाणी एंटर घालायचं आहे. आता या ठिकाणी माहिती भरलेली आहे, भरलेली माहिती आहे. तुम्ही हा फॉन्टचा कलर ऑटोमॅटिक करूया, थोडा बोल्ड करून घेतो. आता या ठिकाणी बघा, हा फॉर्ममध्ये जी माहिती भरलेली आहे. आता त्यानंतर आपण काय करायचं, जर समजा आपल्याला याच्यामध्ये बॉर्डर हवी असतील तर काय करायचं, म्हणजे प्रत्येक कॉलमला आपण पुढे बॉर्डर हवी असेल तर आपण हे दोन्ही रो जे आहेत ते सिलेक्ट करायचे आणि आपण त्याला बॉर्डर देऊया. ऑल बॉर्डर करूया. आता इथून पुढे आपल्याला बॉर्डर करावी लागणार नाही. बघा, पुन्हा आता आपल्याला दुसऱ्या एका विद्यार्थ्याची माहिती भरूया. त्याचं हेडिंग सिलेक्ट केलं आणि आता आपल्याला ह्या पहिल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे. आता दुसऱ्या विद्यार्थ्याची भरताना न्यूवर क्लिक करायचं. मग इथं सिरियल नंबर 2 अक्ष
अक्षरा सुहास पाटील स्टँडर्ड फोर्ट तुमच्या त्यावर त्याचे जनरल रजिस्टर नंबर आहे 1448. त्यांचं बर्थ डेट आहे 10/1/2009. मदर्स नेम डेट ऑफ एंट्री त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर. आता अजून आपल्याला एंट्री करायची असेल तर न्यूवर क्लिक करायचं. पुढे आपल्याला हा कोरा फॉर्म येतो. आपल्याला एक दोन एंट्री पुरेशा झाल्या. बघा आता पुढे आपल्याला कॉलम बॉर्डर करावी लागली नाही, बॉर्डर आपोआप येत राहते. अशा प्रकारे आपल्याला एक्सेल फॉर्ममध्ये डाटा एंट्री करता येते. आणि हा फॉर्म तयार केलेल्याचा एवढा फायदा असा होतो की ज्याला एक्सेलमध्ये जास्त काम करता येत नाही किंवा सेलवरती क्लिक करून पुढे पुढच्या सेलमध्ये जाणे खालच्या सेलमध्ये येणे हे थोडंसं कठीण जातं किंवा क्लिष्ट वाटतं, त्यांच्यासाठी असा हा फॉर्म तयार करून त्यांना जर हा डाटा एंट्री फॉर्म तयार करून दिला तर त्याच्या ह्या एक्सेल फॉर्ममध्ये ते आरामात माहिती भरू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब फक्त एकदाच करावं लागतं. धन्यवाद.